नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील यूट्यूब चॅनल आणि या चॅनलवर आपण नवनवीन शैक्षणिक माहितीचे अपडेट्स पाहत असतो। आज येतात 10वी आणि 12वी या जे काही 2022 मध्ये होऊ घातलेल्या परीक्षा आहेत त्यांच्या संदर्भात आज म्हणजे 3 फेब्रुवारी 2022 रोजी कुठल्या प्रकारची अपडेट मंडळाकडून आली ते आपण पाहणार आहोत आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांसाठी। तत्पूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या संदर्भात वेगवेगळे विचार वेगवेगळे निर्णय हे बाहेर येत होते आणि आज अशाच प्रकारची ताजी अपडेट आलेली आहे ज्याच्यामध्ये म्हटलेला आहे की परीक्षा ठरलेल्या वेळेतच होतील, जो काही वेळापत्रक या अगोदर दिलेला आहे त्याच्यामध्येच होतील आणि त्याच्यानुसारच सगळं काही नियोजन सुरू आहे। 10वी आणि 12वी मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो, या तारखांच्या बाबतीत मी पुन्हा सांगत नाही। आता याच्यामध्ये परीक्षेमध्ये परीक्षा घेणाऱ्यांच्या जी काही टीम असते त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1,75,000 एवढे कर्मचारी आवश्यक आहेत असं मंडळ म्हणतं आहे आणि सध्या कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ऑफलाईन परीक्षा आयोजित करायची तर आहेच, परंतु त्यासाठी परीक्षा केंद्रावर दरवर्षी प्रचलित परीक्षा केंद्र जी काही असतात त्या ठिकाणी गर्दी होऊ नये, विद्यार्थी हित लक्षात घेता विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेता प्रचलित पद्धतीनुसार परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतल्या जातील। मात्र विद्यार्थी ज्या शाळेतला असेल ज्या कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असेल त्यांना त्याच ठिकाणी लेखी परीक्षा देता येतील, म्हणजे ते वातावरण त्या विद्यार्थ्याचं त्या विद्यार्थ्यासाठी सुलभ असतं, परिचित असतं, प्रवास कमी करावा लागेल त्याला यासाठी हा निर्णय घेण्यात येतो आहे असं मंडळाचे अध्यक्ष आदरणीय गोसावी साहेब हे म्हणत आहेत। परीक्षेची वेळ लेखनाचा सराव कमी झाला आहे म्हणून विद्यार्थ्याला 30 मिनिटे 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी आणि 15 मिनिटे 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी वाढवून देण्यात आलेला आहे। ही बाब अगोदरच स्पष्ट केलेली आहे, वेळापत्रकामध्ये 3.5 तास दिलेले आहेत। त्याच्यानंतर 75% अभ्यासक्रम हे पूर्वीपासून म्हणजे मागच्या वर्षापासूनच आहे, कोरोनाचा प्रादुर्भावामुळे 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे, त्या 75% अभ्यासक्रमावर या परीक्षा राहणार आहेत। विशेष सवलत म्हणजे काय, जर का समजा एखादा विद्यार्थी आजारी पडला या परीक्षांच्या काळामध्ये काही अपरिहार्य कारणामुळे त्याला परीक्षा देता आल्या नाहीत लेखी किंवा तोंडी, तर त्या विद्यार्थ्याला 10वी आणि 12वीचे लेखी परीक्षा झाल्यानंतर पुन्हा एक संधी देण्यात येईल, त्यासाठी कुठल्याही प्रकारचं वेगळं शुल्क आकारलं जाणार नाही असंही त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। अशा पद्धतीने सुरक्षात्मक उपाययोजना केल्या जाणार आहे। 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देणं ते तर प्रत्येक वर्षी होतं, त्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचं काम या ठिकाणी मंडळ करतं आहे, शासन करतं आहे आणि विभागीय मंडळ निहाय हेल्पलाईन सुद्धा त्या ठिकाणी ही स्थापन केली जाणार आहे। आता आपण जे काही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे जे काही अध्यक्ष आहेत आदरणीय माननीय शरद गोसावी साहेब हे काय म्हणतात ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया। त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते काय म्हणाले ते आपण ऐका। मंडळाची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे, परंतु कोरोना-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता या परीक्षेसाठी आउट ऑफ टर्न परीक्षेसाठी वेगळे शुल्क या वर्षी मंडळ आकारणार नाही। 31 मार्च ते 18 एप्रिल हो नाही दुसरं। त्यानंतर माध्यमिक शाळां प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता 10वीची लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने म्हणजे प्रचलित पद्धतीने दिनांक 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये आयोजित केली गेलेली आहे आणि त्याच्या प्रात्यक्षिक श्रेणी किंवा तोंडी परीक्षा ह्या 25 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या कालावधीमध्ये आयोजित केल्या गेलेल्या आहेत। जसं 12वीसाठी आपण आउट ऑफ टर्न परीक्षेसाठी म्हणजे
या पहिल्या कालावधीमध्ये जर विद्यार्थ्याच्या श्रेणी तोंडी किंवा मूल्य अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा काही कारणास्तव जर विद्यार्थी देऊ शकला नाही तर त्यासाठी सुद्धा आपण लेखी परीक्षेनंतर पुन्हा एक कालावधी देतो आणि तो कालावधी आहे 5 एप्रिल ते 22 एप्रिल. या कालावधीसाठी सुद्धा आउट ऑफ टर्नचा कालावधी असून सुद्धा आपण त्याला वेगळी शुल्क आकारणार नाही. म्हणजेच प्रामुख्याने यावर्षी मंडळाच्या परीक्षा पूर्वी ठरलेल्या तारखेप्रमाणेच होतील आणि त्यासाठी ह्या ऑफलाईन पद्धतीने होतील, त्यासाठी आउट ऑफ टर्न परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. मंडळाकडे सद्यस्थितीत ह्या परीक्षेसाठी 10वीसाठी 16,25,311 आवेदन पत्र आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत, तर 12वीसाठी 14,72,562 आवेदन पत्र आजपर्यंत प्राप्त झालेली आहेत. आपल्या मंडळाची परीक्षा चे स्वरूप हे वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी अशा वेगवेगळ्या स्वरूपात, म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये यासारखे प्रश्न असतात आणि त्यामुळं ही परीक्षा घेत असताना ही सार्वत्रिक परीक्षा असते आणि एकाच वेळी सर्व राज्यभर एकच प्रश्नपत्रिकेद्वारे ही परीक्षा होत असते. त्यामध्ये 12वीसाठी आपल्याकडे 158 विषय आहेत. विद्या आणि विज्ञान शाखेसाठी 4 माध्यमातून परीक्षा घेतली जाते, तर कला आणि वाणिज्य या शाखेसाठी 6 माध्यमातून प्रश्नपत्रिका असते आणि प्रश्नपत्रिकांची एकूण संख्या म्हणजे 158 विषयासाठी 356 प्रश्नपत्रिकांची संख्या असते, तर 10वीसाठी 60 विषय असतात, त्याची 8 माध्यमातून परीक्षा होते आणि प्रश्नपत्रिकांची संख्या 158 आहे. या परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर परीक्षेमध्ये विविध घटकांचा समावेश होतो, त्यामध्ये अधिकारी असतील, त्यामध्ये मुख्याध्यापक असतात, केंद्र संचालक असतात, उपकेंद्र संचालक असतात, नियामक असतात, मुख्य नियामक असतात, परीक्षक असतात आणि यांची संख्या जर विचारात घेतली तर साधारणतः 2.5 लाख कर्मचारी या परीक्षेमध्ये राज्यभरासाठी परीक्षा घेण्यासाठी झटत असतात. आता कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर्षी मंडळाने काही विशेष योजना केल्या, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी काही विशेष योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने माहिती आहे दरवर्षी परीक्षा केंद्र हे प्रचलित केंद्र असतात, ठराविक केंद्र असतात, परंतु यावर्षी कोरोना-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथं परीक्षा केंद्र उपकेंद्र घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकतो किंवा ज्या कनिष्ठ महाविद्यालयात शिकतो त्या विद्यालयाचं सुपरिचित वातावरणामुळे विद्यार्थ्याला परीक्षेला सामोरे जाताना एक चांगलं वातावरण तयार होईल, चांगलं वातावरण मिळेल आणि विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतो. यामध्ये मला प्रामुख्याने नमूद करावंसं वाटतं की ज्या शाळेमधून किंवा ज्या कनिष्ठ महाविद्यालयातून 15 किंवा 15 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ट होणार त्या शाळांना उपकेंद्र देण्यात येईल आणि त्याच्यापेक्षा जर कमी विद्यार्थी त्या शाळेमधून प्रविष्ट होत असतील 10वी किंवा 12वीच्या परीक्षेसाठी तर त्या विद्यार्थ्यांना जवळचेच उपकेंद्र किंवा जवळचेच केंद्र त्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात येईल. आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या कालावधीमुळे आपण पूर्वी जे वेळापत्रक जाहीर केलं त्यामध्ये 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी आपण 15 मिनिटं ज्यादा वेळ देतो, तर 70 ते 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी आपण 1/2 तास ज्यादा वेळ देण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रातला पेपर जो दरवर्षी 11 वाजता सुरू होतो तो यावर्षी 10:30 सुरू होईल. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेच्या वाचनासाठी विद्यार्थ्यांना 10 मिनिटं ज्यादा देण्याची प्रचलित पद्धत आहे, त्यानुसार तीही देण्यात येईल. त्यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना 10:20 सकाळी सत्रात आणि दुपारच्या सत्रात 2:50 प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातामध्ये गेली जाईल आणि त्याप्रमाणे वाढीव वेळेनुसार ह्या परीक्षा दिल्या जातील. कारण विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव गेल्या 2 वर्षात प्रत्यक्ष उपस्थिती शाळेमध्ये कमी असल्यामुळं किंवा ऑनलाईन पद्धतीनं काही लोकांनी शिक्षण काही विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यामुळं आपल्याला विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही ज्यादा वेळ देण्यात आलेली आहे. आपल्याला माहित आहे दोन्हीसाठी अर्धा तास जे पेपर आपले 40 किंवा 60 गुणांचे असतात त्यासाठी 15 मिनिटं सरसकट आणि जे पेपर 70 ते 100 गुण 70, 80 किंवा 100 गुणांचे असतात त्यासाठी 1/2 तास म्हणजे 30 मिनिटं ज्यादा वेळ देण्यात आलेला आहे. आपल्याला माहित आहे की यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे
या लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो 75% अभ्यासक्रमावर आधारित या लेखी परीक्षेचं आयोजन केलं गेलेलं आहे। म्हणजे 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे। त्याचबरोबर दरवर्षी ही परीक्षा साधारण जी 12वीची परीक्षा साधारणतः 20 फेब्रुवारीपासून सुरू होते ती यावर्षी 4 मार्चला सुरू केली आहे। कारण विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि शिक्षकांना अध्यापनासाठी ज्यादा वेळ मिळावा यासाठी 15 दिवस यापूर्वीच आपण वाढीव कालावधी ज्यादा वेळ विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी किंवा शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी दिला आहे। त्याचप्रमाणे दरवर्षी 10वीची परीक्षा ही साधारणतः 1 मार्चला सुरू होती ती यावर्षी 15 मार्चपासून सुरू होत आहे। म्हणजेच यासाठी सुद्धा ज्यादा 15 दिवसाचा कालावधी आधीच आपण दिलेला आहे आणि त्यामुळे त्यामध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास करणे किंवा शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी ज्यादा कालावधी ऑलरेडी आपण दिलेला आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा। 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे पहिला टर्न 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीमध्ये आहे। आता प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्याने प्रत्यक्ष वर्गात जाऊन प्रात्यक्षिक करणे आवश्यक असते आणि विद्यार्थ्याची यावर्षीची प्रत्यक्ष शाळेत जाण्याची जी काही उपस्थिती आहे ती कमी असल्याचे गृहीत धरून 40% म्हणजे जो प्रॅक्टिकलच्या अभ्यासक्रमाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या किमान 40% अभ्यासक्रमावर आधारित प्रॅक्टिकल घ्यावे असं आम्ही निकष केलेला आहे। ते तज्ज्ञांना विचारून केलेलं आहे आणि ते निकष आपण ऑलरेडी विभागीय मंडळामार्फत शाळांपर्यंत पोहोचवलेले आहेत। त्याचप्रमाणे 12वीसाठी सुद्धा जे काही प्रॅक्टिकल परीक्षा आहेत किंवा जे अंतर्गत मूल्यमापन आहे ते किमान 40% आधारित अभ्यासक्रमावर आधारित केलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा प्रत्यक्ष शाळेत उपस्थिती नसेल तर विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना सुद्धा या संदर्भात ते विद्यार्थ्यांकडून करून घेणे अत्यंत सोयीचे होईल। त्याचबरोबर 40% जरी अभ्यासक्रम केला तरी सुद्धा आपण यावर्षी अंतर्गत परीक्षक आणि बहिस्थ परीक्षक हे त्याच शाळेतील ठेवलेले आहेत। कारण विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर जर बाहेरचा एखादा व्यक्ती एक्सटर्नल सुपरवायझर आले तर विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर बदल घडू शकतो, विद्यार्थ्यावर दडपण येऊ शकतो, याचा विचार करून मंडळाने यावर्षी बहिस्थ परीक्षक न नेमता त्याच शाळेतील जर एखाद्या विषयाचे 2 शिक्षक असतील तर 1 शिक्षक अंतर्गत परीक्षकाचं काम करेल प्रॅक्टिकलसाठी तर दुसरा बहिस्थ परीक्षकाचं काम करेल। जर त्या शाळेमध्ये त्या विषयाचा 1 शिक्षक असेल तर तो 1 शिक्षक अंतर्गत व बहिस्थ परीक्षक या दोन्हीचं काम 1 शिक्षक करेल। त्यामुळे विद्यार्थ्याच्या मानसिकतेला चालना मिळेल आणि विद्यार्थ्याला कॉन्फिडन्सने विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षा पार पाडू शकेल। त्यानंतर विशेष सवलत, जर प्रत्यक्ष लेखी परीक्षा चालू असताना एखाद्या विद्यार्थ्याला काही वैद्यकीय त्रास झाला किंवा काही त्रास झाला तर एक विशेष कक्ष प्रत्येक केंद्रावर आपण विशेष वर्ग करू, त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार त्या वर्गात बसून प्रत्यक्ष आपल्याला परीक्षा देता येईल आणि यासाठी शासकीय आरोग्य केंद्रातील वैद्यकीय तज्ज्ञांना तिथं पाचारण करून जाऊन त्या पद्धतीनं विद्यार्थ्याच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे त्याचबरोबर म्हणजे हे जे सगळं आहे या सगळ्याचा विचार करता ही आपली परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं योग्य वेळेत दिलेल्या वेळेतच होईल याच्याबद्दल मंडळ ठाम आहे। हा, आता प्रत्यक्ष परीक्षा घेताना आम्ही त्याचा सर्व शक्यतांचा विचार करून त्याबद्दल आम्ही निर्णय घेऊ। सुपरवायझर कोण असेल शाळेचं की बाहेरचं माहिती आम्ही निर्णय घेऊ। परीक्षा पद्धती ज्या पद्धतीने घेणार आहे की परीक्षा केंद्रावरती म्हणजे शाळेच्या ठिकाणी घेणार किंवा झिगझॅग पद्धतीने असा काही निर्णय झालाय का? हो, आता COVID-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्यातलं अंतर म्हणजे एका बेंचवर आपण एक बसवतोच परंतु विद्यार्थ्यांचं अंतर आणखी ज्यादा असावं म्हणून झिगझॅग पद्धतीने विद्यार्थ्यांनी वर्गात बसावं असं आम्ही नियोजन केलेलं आहे। एका वर्गात जास्तीत जास्त 25 विद्यार्थी बसू शकतात आणि 25 विद्यार्थी बसतील आणि ते झिगझॅग पद्धतीने बसतील। नाही, आता प्रचलित पद्धतीने जर आपण बघितलं तर आपल्याकडे परीक्षा केंद्र किती असं आपल्याला सांगतो। प्रचलित पद्धतीनं आपल्याकडे 10वीची परीक्षा केंद्र आहेत 5042 ह्या वाढवल्यामुळे ती संख्या होते 21341। तर 12वीची परीक्षा प्रचलित पद्धतीने झाली असती तर 2943 केंद्र होती तर आपण उपकेंद्र वाढल्यामुळे ती 9613 झाली। म्हणजे एकूण आपली 10वी आणि 12वीची प्रचलित केंद्र आहेत 7985 राज्यभरात तर ती वाढून आता 30954 परीक्षा केंद्र होतील, साधारणतः 64 परीक्षा केंद्र होतील।
सर सर याला अनुसरून प्रश्न आहे की त्याच वर्गातले पर्यवेक्षक असतील विद्यार्थी तिथले शाळा तिथे मग कॉपीला आळा कसा बसणार? विद्यार्थ्याचा मानसिकतेचा विचार करता अजून त्यांनी विचार होता प्रश्न की पर्यवेक्षक कुठले असेल. लेखी परीक्षेसाठी पर्यवेक्षक संदर्भात आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, त्याच्यावर अजून फायनल निर्णय झालेला नाही. परंतु विद्यार्थ्याला त्याच शाळेत जर परीक्षा दिली तर विद्यार्थ्याच्या मानसिकतेमध्ये फार मोठा बदल येतो आणि विद्यार्थ्याला प्रवास सुद्धा करावा लागणार नाही. आणि विद्यार्थी त्या शाळेमध्ये परीक्षा दिल्यामुळे विद्यार्थ्याची जी मानसिकता गेल्या 1.5-2 वर्षापासून झाल्या त्यामध्ये सुपरिचित वातावरणामुळे विद्यार्थ्याला परीक्षा देणं सोपं जाईल. त्या संदर्भात आम्ही आमच्या स्तरावर नियोजन करू, बैठक पथक किंवा भरारी पथक जास्त प्रमाणात नेमू आणि सर्व फील्ड अधिकाऱ्यांना आम्ही त्याप्रमाणे सूचना देऊ आणि त्या पद्धतीनं सर्व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत कॉपीला आळा घालण्याचा प्रयत्न करू. जास्त वाढणार आहे तो ऑनलाईन पद्धतीनं झालेला आहे, परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं का? जर ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आली असती तर बोर्डावर नियोजन शक्य झालं असतं का? ऑफलाईन घेण्यामागचं नेमकं कारण काय, विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घ्या. ठीक आहे सर. बारावी साधारणतः एक आता यांच्या प्रश्नासाठी उत्तर देतो मी. साधारणतः आपल्या परीक्षेचं जर स्वरूप लक्षात घेतलं तर आपली प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ, लघुत्तर आणि दीर्घोत्तर या विविध प्रकारच्या प्रश्नाने असते. त्याचबरोबर आपल्या परीक्षेची विद्यार्थी संख्या बघता, विद्यार्थी संख्या दोन्ही परीक्षेमधून 31 लाख विद्यार्थी, साधारणतः 31 लाख विद्यार्थी संख्या आहे. त्याचबरोबर आपल्या प्रश्नपत्रिकांची संख्या आणि माध्यमांची संख्या लक्षात घेता एवढ्या मोठ्या प्रमाणात या तांत्रिक सुविधा उपलब्ध करणे शक्य नाही, त्यामुळं ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होऊ शकत नाही. तर 10वीच्या परीक्षेची तारीख? 10वीची परीक्षा ही देतो आम्ही तुम्हाला, हे देतो 15 मार्च ते 4 एप्रिल. हो, प्रश्नपत्रिका आपले जे प्रश्नपत्रिका कसं आहे, कुठल्याही प्रश्नपत्र आता विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी अभ्यासात सराव केला किंवा 8वीपासून किंवा 11वीपासून ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवल्यात त्यामध्ये विद्यार्थ्यांना एक अचानक प्रश्नमध्ये स्वरूप बदलता येत नाही, कारण त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवलं असतं, त्या पद्धतीनं विद्यार्थी शिकलेले असतात. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे आपलं जसं 8 ऑगस्ट 2019 जो काही मूल्यमापन आराखडा आहे त्या मूल्यमापन आराखड्यावर आधारित असतं. आणि त्या मूल्यमापन आराखड्यामध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी म्हणजे ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य हे चारही मुद्द्यावर आधारित प्रश्न असतात. आणि त्यामुळे विद्यार्थ्याचा योग्य पद्धतीने विकास होण्यासाठी या पद्धतीचा आराखडा आहे, त्या आराखड्यानुसार प्रश्नपत्रिका असेल. मिनिमम 15 विद्यार्थी जर त्या शाळेमधून प्रविष्ट होत असतील तर त्या त्या शाळेला आपण केंद्र किंवा उपकेंद्र दिलेलं आहे. परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर काही अडचण असेल तर त्या सुद्धा अपवादात्मक परिस्थितीचा आम्ही विचार करून तिथं सुद्धा केंद्र देण्याचा विचार करू. काही विद्यार्थ्यांची मागणी की आमचं ऑफलाईनला विरोध नाही, पण कालावधी तुम्ही जर आता 15 दिवस म्हणतात तर 1 महिन्याचं वाढून तारीख पुढे ढकल म्हणतात. नाही, तारीख पुढे ढकलण्यासंदर्भात या तज्ञांची चर्चा होऊन हा तारीख ठरवली गेली आहे. कारण पुढे तारीख गेले की आपल्या महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थिती लक्षात येतात, काही भागात प्रचंड उन्हाळा असतो आणि उन्हाळ्याचा सुद्धा विद्यार्थ्यांना त्रास होतो. आणि सकाळी आणि दुपार दोन्ही सत्रामध्ये आपले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पेपर असतात, त्यामुळे प्रत्यक्ष हे शक्य होत नाही. परीक्षेच्या तारखा बदलणार नाही, या आहेत त्याच फिक्स आहेत. म्हणजे व्हॅक्सिन कंपल्सरी करणार का? आणि केलं कंपल्सरी तर आता ज्यांना कोविड होतोय या विद्यार्थ्यांना या 1-2 महिन्यामध्ये त्यांना 3 महिने घेता येत नाही लस, मग त्यांच्यासाठी काय करायचं? एक म्हणजे आपल्याला माहित आहे व्हॅक्सिनेशन कंपल्सरी करता येत नाही, आपल्या सगळ्यांना माहित आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ज्या प्रामुख्याने आमच्याकडे जी माहिती उपलब्ध त्याप्रमाणे पहिला डोस साधारणतः 60-65% विद्यार्थ्यांचा पहिला डोस झालेला आहे. आणि शिक्षण संचालक माध्यमिक यांनी पत्र काढलं आहे की प्रामुख्यानं 12वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं कोविडची लस लवकरात लवकर द्या, जर काही उपलब्ध नसेल किंवा आणखी काही स्टाफ नसेल तर. आणि त्या पद्धतीने केलं आहे. त्यासंदर्भात माननीय मंत्री महोदय यांनी सुद्धा सुरुवातीलाच यासंदर्भात VC घेतली होती आणि सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की या कोविड लसीचं व्हॅक्सिन संदर्भात नियोजन करा. त्याबद्दल शालेय शिक्षण विभागाने नियोजन केलं आणि त्या नियोजनाप्रमाणे व्हॅक्सिनेशन सुद्धा जास्तीत जास्त पूर्ण होईल, म्हणजे पहिला डोस तरी सगळ्यांचा पूर्ण होईल.